मंडळी, आपल्याकडे वेगवेगळ्या सण समारंभांना हळदी कुंकू होतं, पण सगळ्यात खास हळदी कुंकू कोणतं असतं माहितीये? अहो, चैत्र गौरीचं हळदी कुंकू. कारण कैरीची वाटली डाळ, कैरीचं पण टरबूज, असा सुंदर सुंदर बेत या हळदी कुंकाला असतो. कारण हाच सगळा नैवेद्य चैत्र गौरीला दाखवला जातो. पण ही चैत्र गौर नक्की कधी बसते? या चैत्र गौरीचं व्रत कसं असतं? चैत्र गौर कोण बसवू शकतं? चैत्र गौरीची स्थापना केल्यानंतर किती दिवसानंतर तिचं विसर्जन करायचं असतं? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. चैत्र गौरीच्या व्रताने आपल्या कुटुंबाला नक्की लाभ काय होतो ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. तुमचं नवीन लग्न झालेलं असेल आणि तुम्हाला तुमच्या घरात चैत्र गौर बसवायची असेल तर अति उत्तम. हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल. आणि तुमच्याकडे आधीच चैत्र गौर बसवली जाते तर हा व्हिडिओ ऐका आणि तुमच्याकडच्या प्रथा परंपरांबद्दल आम्हाला कमेंटमध्ये सांगा. चला आता वळूया चैत्र गौरीकडे. महाराष्ट्रात चैत्र शुक्ल तृतीयेला सुवासिनी देवघरातल्या अन्नपूर्णेची गौर म्हणून वेगळं आसन देऊन स्थापना करतात. महिनाभर तिची पूजा करतात आणि त्यानिमित्ताने सोयीनुसार चैत्रातल्या कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी हळदी कुंकू समारंभ करतात. त्यावेळी घरी आलेल्या लेकीसुनांचे पाय धुतात, त्यांच्या हातांना थंडाव्याचं प्रतीक म्हणून चंदनाचा लेप लावतात, त्यावरून शिंपल्याचा वरचा शिरांचा भाग फिरवतात. यावेळी भिजवलेल्या हरभऱ्यांनी फळासह सुवासिनींची ओटी सुद्धा भरतात. वाटली डाळ, ज्यामध्ये मस्त अशी कैरी टाकलेली असते, त्याचबरोबर थंडगार असं कैरीचं पण टरबूज हे या समारंभाचं खास वैशिष्ट्य असतं, हे सगळ्यांना वाटलं जातं. यावेळी गौरीचं माहेर नावाचं एक गाणं आरतीत म्हटलं जातं. चैत्रात गौर तिच्या माहेरी येते, सगळे कौतुक सोहळे करून घेते आणि अक्षत तृतीयेला परत सासरी जाते असं मानून सगळे विधी केले जातात. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर या सोहळ्याचं सुंदर वर्णन करतात. ते कसं ते आता आपण बघूया. गौरीसमोर अथवा गौरीसाठी घराबाहेरील अंगणात एका चौकोनात वेगवेगळ्या सुबक रांगोळ्या काढणं ही देखील यातली एक महत्वाची गोष्ट असते. या रांगोळीला चैत्रांगण असं म्हणतात. या रांगोळ्या चंद्र, सूर्य, गोपद्म, कासव, हत्ती, तुळशी वृंदावन, फेर धरून नाचणाऱ्या मुली, शंख, चक्र, गदा, स्वस्तिक, कमळ, लक्ष्मीची पावलं, राधाकृष्ण अशांसारखे ठराविक विषय प्रतीक म्हणून रेखाटल्या जातात. रोज सकाळी अंगण सारवून अशा रांगोळ्या काढून त्यांना हळदी कुंकू आणि फुलं वाहिली जातात. चैत्रांगणाच्या निमित्ताने रांगोळ्या काढण्याच्या प्रथेमुळेच मुलींमधील, स्त्रियांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळतो. रांगोळी हे मांगल्याचं प्रतीक आहे, त्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होतं. नेत्रदीपक रांगोळी रेखाटल्याचे स्त्री मनाला समाधान मिळते. चित्रांगण रेखाटताना तोच आनंद मनाला व्यापून टाकतो. वसंत ऋतूबरोबर बहरणारी चैत्र पालवी चैत्रांगणाच्या निमित्ताने स्त्री मनाला देखील उल्हासित करावी हाच त्यामागचा हेतू आहे. पूर्वी हळदी कुंकवासारखे समारंभ घराचा उंबरठा सहसा ओलांडू न शकणाऱ्या स्त्रियांना निरंगुळा मिळावा, समाजातील गावातील इतर स्त्रियांशी त्यांचा परिचय व्हावा, ताणतणावातून त्यांना थोडासा विसावा मिळावा, नित्याच्या कामातून घटकाभर करमणूक व्हावी म्हणून अतिशय उत्साहाने केले जात. आता स्त्रिया अर्थार्जनासाठी घराच्या बाहेर जगात वावरत असल्या तरी त्यांनाही अनेक व्यापताप असतात, चिंता आणि काळजी असते. यात सगळ्या चिंता काळजी काही काळ तरी विसरता यावी, तणाव हलका व्हावा म्हणून आजही हळदी कुंकू समारंभ करणं आवश्यक आहे. अशा समारंभात सर्व स्तरातील स्त्रियांनी एकत्र आलं पाहिजे आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याची हीच संधी देणारा आहे चैत्र नवरात्रीचा हा आनंद सोहळा. चैत्र पाडव्यानंतर चैत्र शुद्ध तृतीये सुरू होतो चैत्र गौरीचा हा उत्सव. चैत्र गौर म्हणजेच पार्वतीचा उत्सव. चैत्र शुक्ल तृतीयेपासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत घरातील देवघरात गौरीची म्हणजेच पार्वतीची पूजा करून हा उत्सव साजरा होतो. या पूजेमध्ये देवघरातल्या अन्नपूर्णा मातेला गौर म्हणून झोपाळ्यावर बसवले जाते. देवघरातच छोटासा झोपाळा तयार केला जातो किंवा तयार झोपाळा आणून बसवला जातो आणि त्यावर अन्नपूर्णा मातेला बसवले जाते. तिची विधिवत पूजा केली जाते. अक्षत तृतीयेपर्यंत तिची रोज नित्यनियमाने पूजा केली जाते आणि अक्षत तृतीयेपर्यंत
कोणत्याही एका शुक्रवारी किंवा मंगळवारी तिच्यासाठी हळदी कुंकू समारंभ होतो. या हळदी कुंकू समारंभामध्ये गौरी पुढे आरास करण्यात येते. वेगवेगळी फराळाची पदार्थ करून तिच्या पुढे मांडली जातात. जसं महालक्ष्म्यांना केलं जातं तसंच काहीसं कौतुक या गौरीचं देखील केलं जातं. फक्त या गौरीसाठी खास नैवेद्य असतो तो म्हणजे कैरी घातलेली हरभऱ्याची डाळ, कैरीचं पन्ह, त्याचबरोबर टरबूज हे या गौरीच्या नैवेद्यामध्ये समाविष्ट असतात. टरबुजांचे वेगवेगळे आकार बनवून देखील या गौरीची आरास केली जाते आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या गौरीचं विसर्जन केलं जातं. ही प्रथा सगळ्या घरांमधून दिसत नाही, पण स्त्री शक्तीचं प्रतीक असणारी चैत्र गौर एक प्रकारे स्त्रियांच्या मनाला आनंद देणारा वसंतोत्सव असतो. मग मंडळी, तुमच्याकडे चैत्र गौर साजरी केली जाते का? तुमच्याकडे या प्रकारे चैत्र गौर स्थापन केली जाते का? आणखीन कुठल्या वेगळ्या प्रथा परंपरा तुमच्याकडे या चैत्र गौरीमध्ये असतात? कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे तुमच्या प्रथा परंपरा इतरांपर्यंत सुद्धा पोहोचतील आणि आपल्या सगळ्यांच्या ज्ञानात भर पडेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.